मी कधीच जेवण माझ्या मम्मीकडे बनवलं नव्हतं आणि इकडे येऊन मी आता इतके सगळ्या गोष्टी करायला लागली आहे, तर खूप असं भारी वाटतंय आणि मला ते सगळे क्षण आठवत आहेत की ज्यावेळेस मी किचनमध्ये एंट्री केलेली आणि आई चपात्या करायच्या, मी भाजी करायची, तर इतका वेळ पण नसायचा, ऑफिसला जायची तर चाखायचं आपण, हे सगळं इतका वेळ मिळायचाच नाही, तर जसा तसा आपण आपल्या आपल्या डब्बा पॅक करायचा आणि निघून जायचं. आणि ज्यावेळेस लंच ब्रेक असायचा त्यावेळेस मी भाजी चपातीचं असं तुकडा खायला घेतला आणि मग मला रिअलाइज व्हायचं, अरे यार आज तर भाजीत मीठ खूपच कमी आहे किंवा आज भाजीत मीठच नाही आहे, भाजीत मी मीठ जास्त टाकलंय किंवा तिखट खूप झालंय, तर मलाच खाताना इतका त्रास होतोय, तर घरातल्यांना किती त्रास होत असेल. पण मी तुम्हाला सांगू, मला अजूनपर्यंत म्हणजे कोणी येऊन असं बोललं नाही की तुझ्या भाजीमध्ये अशी कमतरता होती किंवा हे होतं किंवा ते होतं, म्हणजे कोणीच कंप्लेंट नाही केली. तर आय एम रिअली ब्लेस्ड टू हॅव दिस फॅमिली. जे एका मुलीला फील होतं ना आफ्टर मॅरेज की कसे असतील लोक, कसे बोलतील आपल्याशी, कसं ट्रीटमेंट देतील किंवा आपल्याला टॉर्चर करतील का, ह्या ज्या सगळ्या फिलिंग्स मी पण घेऊन आले होते का, नाही मी असं घेऊन नव्हते आले, कारण मी ह्या फॅमिलीला लग्नाच्या आधी भेटले होते. पण तरी आपल्याला एक असं वाटतं ना की आपण इतके वर्ष आपल्या मम्मी पप्पांकडे राहिलो आणि नंतर इकडे आलो, तर एक असं दडपण येतं की काय होईल. तर मला कधी ना ह्या फॅमिलीने तसं फील नाही करून दिलं. आय रिअली फील सो ब्लेस्ड टू हॅव एव्हरी वन इन माय फॅमिली. आय एम रिअली थँकफुल आई, पप्पा, दीपू, पंछा की मला सांभाळून घेतलं. सो कधी कंप्लेंटच नाही केली त्या लोकांनी, कधी कंप्लेंट नाही केली की आज तुझं जेवण असं झालंय किंवा तू असं काहीतरी बोलली, कारण ना मी खूप मोफट आहे बोलायला, जे आहे ते मी तोंडावर बोलते, तर असं कधी कोणी बोललं नाही की तू चुकीचं बोलते किंवा म्हणजे माझे ओपिनियन्सला पण व्हॅल्यू दिली. सो ह्या सगळ्या गोष्टीनं मला खूप अशा आठवत होत्या. काही गोष्टींमध्ये असं पण झालं होतं की बिकॉज ऑफ फिश मला खूप त्रास व्हायचा, बट ते पण मी आता त्याच्या वरती गेली आहे, त्याच्या पार गेली आहे मी. मला ते थिंकिंग आता येत पण नाही, बट मी स्वतःला इतकं एक्सप्लोअर केलंय ना या घरात किंवा स्वतःमध्ये, आणि जशी मी माहेरी होती आणि आता जी मी आहे, आय फील सो गुड. थँक यू टू पंछा की ही मेड मी रिअलाइज हू आय एम. खूप खूप महत्वाचं आहे हे, खूप मला छान वाटतंय की अशी दीपिका आहे.